नमस्कार भटके मंडळी, जर तुम्ही सोंडाई किल्ल्यावर ट्रेक करण्यासाठी जात असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे, कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोंडाई ट्रेक बद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. तिथे सायली उभी आहे, आम्ही इथूनच असे वर आलो. ह्या साईडला एक रस्ता गेला आणि तिथे वर एरो दिसत असेल तर तिथून असं दाखवलंय. राहुल बोलतो, इथून पण एक शॉर्टकट आहे. अरे तू खाली का बघते, खाली बघेगी तो डर लगेगा ही ना भाई. सोंडाई हा लोकप्रिय आणि सर्वांना माहीत असणारा किल्ला नाही. कर्जतच्या पश्चिमेला साधारण 6 किलोमीटर अंतरावर कर्जत चौक हायवे लागतो. तिथेच सोंडावाडी गाव लागतं. हेच गाव या किल्ल्याचे बेस विलेज आहे. नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं समयू ट्रॅव्हल्समध्ये. माझं नाव सायली वेंगुर्लेकर. मी मयुरेश केणी. हे राहुल जो आपल्यासोबत तोरणा व राजगड ह्या ट्रॅकमध्ये देखील सामील झालेला. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल, सोंडाई ट्रॅकबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार आहो. हा ट्रॅक कुठे आहे, सर करायला किती वेळ लागतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर व्हिडिओ नक्की एंडपर्यंत पहा. सोंडाई किल्ल्यावर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर कल्याण मार्गे कर्जत रेल्वे स्थानकावर उतरून पूर्वेला यायचे. तिथे तुम्हाला एसटी बस अथवा शेअर टॅक्सी भेटते. टॅक्सीचे भाडे वीकडेजला वेगळे तर वीकेंड्सला वेगळे असते. आम्हाला 200 रुपये प्रति व्यक्ती असे भाडे द्यावे लागले. तुम्हाला एक टिप, ग्रुप सोबत या ट्रेकला याल तर तुमच्या पैशाची बचत होईल. मित्रांनो, वरती चढता चढता आपल्याला सुरुवातीलाच एक असं झाड दिसलंय, आतमधून पूर्ण पोकळ आहे, तुम्ही पाहू शकत असेल. साहिली याच्यात तू लपू शकतेस, लपाछुपी खेळताना. एवढी अशी जागा आहे. जाऊ काय मग. आणि हे माझ्या मते पिंपळाचं झाड आहे आणि वरती गवत पण ठेवलेलं आहे कोणीतरी. कदाचित इथे घर दिसत असेल तुम्हाला, तर इथे राहणारी माणसं वगैरे असतील ते. तर मग आता आपण प्रस्थान करूया सोंडाई किल्ल्यावर. पायवाट तुम्ही पाहू शकत असाल, पूर्ण कच्चीच आहे. वरून काय काय जण ट्रेक करून रिटर्न येत आहेत. अवघे 2 मिनिटं चालल्यानंतर आम्हाला इथे अशा 2 भागा फुटले. एक ह्या साईडला जातोय, एक ह्या साईडला जातोय. तर मग आता इथे कन्फ्युज झालो आहे. तर राहुल तुला काय वाटतं, इथे जावं की इथे जावं? आपण इथं बोलतो इथं जाऊया, कारण आय एम ऑलवेज राईट. काय बोलतो, एवढा भरोसा? बस काय बाबा, तू काय बोलते सायली, इथे जायचं की इथे जायचं? आपण लेफ्टनी जाऊया, कारण की तिथे जास्त मोठा रस्ता आहे आणि हा छोटा रस्ता म्हणजे तिथे जास्त अशी मोठी जागा आहे. तर मग ट्रेकिंगला तर मोस्टली आम्ही असेच पॅच बघितले, तर आम्ही आता हा फॉलो करतोय. बघूया आपण राईट आहे की रॉंग आहोत. चला आपल्याला बोललेला राहुल राईटनी जाऊया, त्यांनी डायलॉग पण मारलेला राहुल इज ऑलवेज राईट. पण ह्या टायमाला तो रॉंग होता, कारण की माझ्या पाठी तुम्ही पाहू शकत असाल एक स्टॉल आहे. कदाचित ते थोड्या वेळाने उघडं होऊ शकतं, कारण की आज संडे आहे, संडेला मोस्टली स्टॉल चालूच असतात. तर आता आपण राईट वे वरती आहे आणि राहुल बोललेला तो रॉंग होता. तर मग चला आता जाऊया पुढे पुढे. हाय राहुल, यू आर रॉंग ब्रो. होतं कधी कधी. तर तुम्ही ही पायवाट पाहू शकत असाल, छोटे छोटे खडक आहेत, त्याच्यावर ना पाय सरकतो देखील आहे. आणि ही चढण आहे, तर मग चढण असल्या कारणाने हे दगडी पण आपण वर जसे चढतोय ते खाली सरकत आहेत. आम्ही ह्या रस्त्याने आलो आणि तो जो मगाशी रस्ता दाखवलेला लेफ्टला, तो इथून कनेक्ट परत इथे झालाय. तो व्हेकलचा रूट आहे, म्हणजे 4 व्हील तिथपर्यंत येते. इथे अजून एक आपल्याला स्टॉल भेटलेला आहे, तर ह्या स्टॉलवरती आता हे ओपन आहे. तर मग इथे काय खाया पियाच्या वस्तू पण आपल्याला भेटतात. हा एक इथे वॉच टॉवरसारखा दिसतोय. आपल्याला जायचं आहे ह्या मार्गाने सरळ. तिथे बोर्ड पण दिलेला आहे, सोंडाई किल्ल्यासाठी मार्ग. तर हे 2 माकडं वरती चढत आहे वॉच टॉवरवर, वरचा व्ह्यू पाहायला. तर आम्ही आता वरती इथे ह्या वॉच टॉवरवर आलो आहे. पाठी तो स्टॉल दाखवलेला तो, आणि आता इथून तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. तिथे सायली उभी आहे, आम्ही इथूनच असे वर आलो आणि हा व्ह्यू पहा तुम्ही. सोंडाई किल्ला हा टेहळणी करण्यासाठी वापरला जात असे. हा किल्ला सोंडेवाडी गावात आहे. हे पायथ्याच्या गाव बऱ्याचपैकी उंचीवर आहे आणि कर्जतहून तुम्ही रिक्षाने जाऊन येऊ शकता. किल्ल्यावर जाण्याचा मार्ग हा सोपा आहे. थोडं वर आल्यावरती इथे आपल्याला कोणीतरी चूल पेटवलेली दिसते. तर चूल पेटवली म्हणजे कदाचित इथे लोक नाईट कॅम्पिंगसाठी वगैरे आले असतील किंवा पार्टी वगैरे करण्यासाठी. कारण की इकडे कचरा बघा तुम्ही किती टाकून गेल्यात.
एवढ्या प्लास्टिकच्या बॉटल आहेत आणि कचरा केलेला आहे. तुम्ही आजूबाजूचा परिसर पाहू शकता. या तुम्ही नैसर्गिक जागेवरती या, पण तुम्ही तुमचा कचरा तुमच्या सोबत कॅरी कराल आणि रिटर्न घेऊन जाल तर ते निसर्गासाठी पण आणि आपल्यासाठी पण चांगलंच आहे. तर तुम्ही देखील कधी येत असाल ट्रेकिंगला तर तुम्ही ह्या गोष्टीचा जरूर विचार करा आणि तुमच्यासोबत कोण असेल तर त्यांना पण सांगा कचरा आणा आणि कचरा आपल्या बॅगेत देऊन खाली टाका. तर इथे तुम्ही हा पॅच पाहू शकत असाल. आता हा कोडा असा म्हणजे डिफिकल्ट असं बोलू नाही शकत, पण पावसाळ्याच्या टायमाला इथून कदाचित पाणी वाहत असेल. तर आता आम्ही इथून चालल्यावर इथून आलो असे आणि हे नागमोडी वळण असं करून आपल्याला परत ह्या काटाळातून वरपर्यंत जायचंय. प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो कुठे ना कुठे किल्ल्यांवरती असे मार्क केलेले असतात. ह्याचाच अर्थ असतं की भाई कोण वाट विसरू नये किंवा वाट चुकू नये याच्यासाठी बरेच चांगल्या लोकांनी हे मार्किंग केलेली असते. आपल्याला आता ह्या दिशेने वर जायचंय असं. तर आता इथे परत ह्या साईडला एक रस्ता गेला आणि तिथे वर एरो दिसत असेल तर तिथून असं दाखवलंय. आणि इथून राहुल बोलतो, इथून पण एक त्याला शॉर्टकट आहे असं तो बोलतोय. मगाशी त्यांनी सांगितलं राहुल इज ऑलवेज राईट, तर मग तो राईट डिसिजन घेऊन तिथे चाललाय. सांभाळून जा भाई, आम्ही इकडनं येतो. आपला जो मार्किंग आहे तो फॉलो करत मी आणि सायली चाललो इथून वर. राहुल इज ऑलवेज राईट, मगाशी नव्हता पण ह्या टायमाला ही इज राईट. तो ह्या शॉर्टकट मधून इथे वर आला आणि आम्ही असे फिरून ह्या मार्गाने इथपर्यंत आलो. आणि आता इथे देखील एक एरो दिसतोय, तर मग आम्हाला आता राहुलच्या इथेच जायचंय. तर ब्रो यू आर राईट, तर आम्ही इथून तुला फॉलो करतो. या किल्ल्यावरून मोरबे धरण, प्रबळगड, इर्शाळगड, राजमाची, सोनगिरी किल्ले आणि माथेरान पर्वत रांगांचे सुंदर दृश्य देखील आपल्याला पाहायला भेटते. ते अजून एक आपल्याला दिसलंय गडाकडे जाण्याचा मार्ग. ह्या पॅच वरून मी पुढे आलोय. सायलीला पाटी भीती वाटते. म्हणजे असे एक दोन पॅच आहेत इथे जिथे जरा थोडेसे एकदम डिफिकल्ट आहेत. असे पूर्ण डिफिकल्ट बोलू नाही शकत. मी एवढे ट्रेक केले तरी सायलीची काही भीती जात नाही, तिला फोबिया आहे. अरे तू खाली का बघते? खाली बघेगी तो डर लगेगाही ना भाई. बघणे काही नाही, बघेगी तो भीती वाटेगी. चल 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 चल. राहुल सिंगर गाणी बोलतोय काहीतरी. बोल भावा, कॅमेरा चालू केला मी. मग अशी तर बोलत होतास. दोघं भाऊ बहिणी येडे झालेत. मनोरंजन करायचा प्रयत्न करतोय आणि तिला भीतीपासून डिस्ट्रॅक्ट करायला बघतोय. राहुल पुढे गेले आणि त्यांनी आपल्याला सांगितलंय ते पाण्याची एक टाकी आहे, आपण ती पाण्याची टाकी पाहायला जाऊया. दोन पाण्याच्या टाक्यात, पण पाण्याची अवस्था एकदम तुम्ही पाहू शकत असाल, पूर्ण शेवाळ साचलेलं आहे. दुसरी टाकी पण तशीच असणार. तुम्ही पाहू शकत असाल दोन्ही पण टाक्या इथे आहेत ज्या आपल्याला दिसलेल्या आहेत. त्या दोन्ही पण एकदम दूषितच पाणी आहे. त्या मार्गाने आलोय आणि आता असं वर जायचंय. तर आपण मित्रांनो या किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजेच या रेलिंगच्या पायऱ्यांच्या इथे पोचलेलो आहोत. किल्ल्याचं हे मुख्य आकर्षण मानलं जातं. आता ह्याच पायऱ्या अशा इथून हा एक पॅच आहे आणि वरती तिकडे तुम्हाला जर दिसत असेल एक ग्रुप चाललाय तर तो एक पॅच आहे. इथून वर जाणार आहोत आणि वरती पुढे मग आपलं डेस्टिनेशन वरती आपण पोहोचणार आहोत, टॉप ऑफ द सोनडाई फोर्ट. तर चला तुम्ही पण फॉलो मी. पायरीचा टप्पा आपला पार झालाय आणि हे लोक पुढे गेलेत. तर आता ही दुसरी पायरीचा टप्पा आपल्याला पार करायचा आहे. चलो चलो गाईस. ही पायरी पहिलेच्या पायरीपेक्षा पण जरा मोठी आहे. तिथून अशी पूर्ण वरपर्यंत तिकडे गेलेली आहे.
आहे ब्लॉग बनवायला. ओके आम्हाला जमतं काय, आता आहेत आपला भाऊ. चला तर इथे एक पाण्याची टाकी अजून आपल्याला लागलेली आहे. ही पण पाण्याची टाकी दूषितच आहे पूर्णप्रमाणे. किती खोल आहे माहित नाही. तो पिलर आहे, त्या पिलर वरतीच कदाचित हा मोठा दगड आपल्याला दिसतोय. तो राहुलने शोध लावला, त्याच्या बाजूला देखील एक टाकी आहे. तर आता ती जाऊन पाहतोय मी. तर ही टाकी पूर्णप्रमाणे सुकलेली आहे. ही टाकी आहे की गुहा आहे काय माहीत नाही. टाकी तर वाटत नाही आहे मला. तुम्ही पहा, इथं आहे गुहा आहे पूर्ण. आणि इथे खाचे कसले कसले दिसत आहेत. कदाचित इथे पहारेदारांची खोली वगैरे असं काहीतरी बोलू शकतात तुम्ही. आणि इकडनं छोटीशी गॅप आहे, ती टाकीतलं पाणी आपल्याला दिसतंय. टाकीच आहे कारण टाकी असू शकते. तुम्हाला माहित असेल तर कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. तर आता आम्ही परत त्या मार्गाने जात आहोत जिकडनं आलो. हो मित्रा, इकडे इकडे. तर असं आपल्याला जायचं आहे ह्या पायऱ्यांवरून वर आलो. आणि आता ही टाकी पाहून आता आपण परत तिकडनं वर जाणार आहोत. इथूनच आपण आता खालून आलो आणि तिकडे आपण त्या दोन टाक्या पाहून आलो. इथून आता आपल्याला सवर जायचं. इथे आपल्याला एक झाडावरती संदेश लिहिलेला दिसतोय. प्लास्टिक हा पृथ्वीचा भक्षक आहे, प्लास्टिक काढा, पृथ्वीचे रक्षक व्हा. ह्याचा अर्थ हेच होतो मित्रांनो की आपल्यासारखीच युवा पिढी जर ह्या गोष्टी जाणून ह्याच्यासाठी पावलं उचलतील तर मग ते पुढच्या पिढीला देखील आपल्याला सांगायला चांगलं होईल आणि ते लोक देखील आपल्याला फॉलो करतील. मित्रांनो आपण आता ऑलमोस्ट टॉपवर आलेलो आहोत. तुम्ही इथे पाहू शकत असाल, हा आपला टॉप आहे. आणि ते तिकडे झेंडे दिसत आहेत दोन भगवे. तिथेच कदाचित सोंडाई देवीचं मंदिर असावं. आणि तुम्ही इथे माझ्या पाठी पाहू शकत असाल हे पूर्ण असं काळं काळं झालेलं जे आहे राख. ही आम्ही आता खालून वर जेव्हा येत होतो जे पेटत होती आग तेव्हा दिसलेली. वरती येताना असं आम्हाला समजलं की इथे काही मंडळी ट्रेकिंगसाठी रात्री नाईट कॅम्पिंगसाठी आलेले. 48 जणांचा ग्रुप होता आणि कदाचित त्या लोकांनी इथे आग पेटवली किंवा काय असं काहीतरी केलं असावं. कारण की आम्ही खालून येताना वर आम्ही पाहिलं तेव्हा स्पष्ट इथे आग लागलेली दिसत होती. पण ती आग नंतर विझवण्यात आली. इथेच खाली 2-3 स्टॉल आहेत त्यांच्याकडून. तर आता आपण जाऊया. ऑलमोस्ट डेस्टिनेशन आलं आहे आपलं. आपण एकदम टॉपवरती पोहोचलेलो आहे सोंडाई किल्ल्याच्या. समोरच तुम्हाला दिसत असेल सोंडाई मातेचं मंदिर आहे. खुलं मंदिरच आहे. तर तिथे आपण आता पाया देखील पडणार आहोत. तर त्यापूर्वी आपण आजूबाजूचा इकडचा परिसर देखील पाहूया. हे पठारच टाईप आहे वरती जे आहे ते. पण इथे जास्ती मोठं नाही आहे. इथे कमीत कमी 40-50-60 जास्तीत जास्ती 60 लोकच या पठारावरती एकत्र असे राहू शकतात. खूप कमी रुंदीचा आहे हा पठार. आणि समोरच आहे तो गारबेट प्लॅटू आहे. त्याचा स्टार्ट आहे तो तिकडे आहे. ही पाठची बाजू आहे तो वन ट्री हिल पॉईंट. या साईडला जर आपण पाहायला गेलो आता बरंच दुःख आहे. तर ह्या साईडला देखील आपल्याला 2-3 किल्ले दृष्टीस पडतात. तर समोरच तो दिसत असेल राहुल उभा आहे तिथे. तर तो आहे आपला इर्शालगड. बाकी त्याच्या बाजूला तिकडे दिसत असेल तर तो प्रबळगड आहे. प्रबळगडच्याच ह्या रांगेमध्ये इथे हे माथेरानची डोंगर रांग असावी. त्याच्या पाठीच आपल्या कलावंतीन आहे इथे प्रबळगडच्या. आणि तिकडे कर्नाळा देखील आहे. पण आता सध्या धुकं खूप पडलेलं आहे त्यामुळे आपल्याला किल्ले नीट दृष्टीस पडत नाही आहेत. तो पाठी तुम्हाला दिसत असेल सध्या धुकं खूप आहे तो इर्शालगड आहे. काही महिन्यापूर्वी तिथे इर्शालवाडी दुर्घटना झाली. बऱ्याच लोकांना ती माहिती देखील असेल. त्याच्यावरती आपण बरेच व्हिडिओ देखील अपलोड केलेत. इर्शालवाडीत आम्ही खास भेट दिलेली दुर्घटनेआधी. तर त्याचा देखील आम्ही व्हिडिओ बनवला. आणि इर्शालगड देखील आम्ही एक्सप्लोअर केलेला आहे. तर वर आय बटनवरती तुम्हाला ते दोन्ही व्हिडिओ भेटून जातील. सोंडाई किल्ल्याची रचना. शिखराच्या पायथ्याशी पाण्याचे दोन टाक्या आहेत आणि सोंडाई देवीची मूर्ती उभी असलेल्या सर्वात वरच्या खडकात पायऱ्या देखील कोरलेल्या आहेत. Thank you.
तुम्ही इथे रोज येता का पूजा करायला? इथे कुठे सोंडाईवाडीतच राहता का खाली आजी? अच्छा, तर मग दररोज बत्ती लावायला तुम्ही पूजा करायला इथे येतातच? याच्या आधी येऊन ते पूर्ण मंदिर धुतला पाण्याने आणि मग अगरबत्ती आणि आता दिवे लावतात. जसं आपल्याला त्या आजींनी सांगितलं, ते दररोज इथे येतात आणि या मंदिराची पूजा करतात. ते लोक येऊन रोज इथे देव धुतात सकाळची आणि पूजा करतात आणि परत दुपारी वगैरे एकदा येऊन पाणी करून जातात. प्रत्येक किल्ल्यावरती आपल्याला श्वानांची भेट होतेच आणि ते माकडं देखील आहेत. सावली तू रकू मावली साऱ्या दुनियेची तू गाई माझी आई. आता आपण सोंडाईच्या टॉप वरती आलेलो आहोत. तुम्ही पाहिलं असेलच की अत्यंत सोप्या श्रेणीतील हा किल्ला मानला जातो. हार्डली आपल्याला किल्ल्याच्या बेस पासून टॉप वरती यायला 40-45 मिनिटं लागत असतील. आम्ही शूट करत आलो त्यामुळे आम्हाला 1.5 तास लागला. मध्ये मध्ये आम्ही हॉल्ट घेतला, फोटोज वगैरे काढले. तर राहुल तुला काय वाटतं, कसा होता ट्रेक? हा ट्रॅक एकदम सोपा आहे. ज्यांना पहिल्यांदा करायचा असेल तर त्यांनी इकडे येऊ शकतात ट्राय करण्यासाठी. जसं तुम्हाला सांगितलंच की तुम्ही जर सुरुवात करत असाल तर तुम्ही सोंडाईपासून तुमचं जय गणेशा करू शकतात. तर व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी लाईक करा, शेअर करा आणि जर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सहज भेटून जातील. तर भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सी यू सून, बाय बाय. यो आशिष सर, पाठी दे काय दिले.